काय बोलू आपल्याच्या जमिनीमध्ये जाता आपल्याच्या जमिनीमध्ये जाता जमिनीमध्ये तुझी नाही आत्या ती माझी आत्या आहे तुझी आजीच तुझी आत्या मग मी काय बोललो तर नमस्कार मित्रांनो क्वालिटी कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी रिपेश गोडल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो आज आम्ही केलेवाडीत चाललो आहे. तर केलेवाडीत कशाला चाललो आहे ते तुम्हाला आता पुढे समजेलच. सोम आहे, जिग्नेश आहे आणि जिग्नेश नाही आपला सॉरी संकेत आहे. जिग्नेशचाच नाव येतो कारण का जिग्नेश जास्त असतो सोबत त्याच्यामध्ये जिग्नेशचाच नाव येतो. केलेवाडी जातो. केलेवाडी तुम्ही बघितली असाल कधी कोणत्या व्हिडिओमध्ये खेकड्यांच्या ना रे हो खेकड्यांच्या व्हिडिओमध्ये बघितली असाल ते जाऊ दे. आता ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बिंक टाकणार नाही मी, तुम्ही जाऊन बघा ती कुठली खेकड्याची व्हिडिओ ती. तर मित्रांनो कशासाठी जातो ते सांगतो आधी, बघितला की समजेलच. पण तर आत्याचे म्हणजे तिकडे खाली पण जमीन आहे तर त्याच्यामध्ये तिथे म्हणजे ना एक बांध आहे. त्या बांधाला कुठेतरी बोलतं म्हणजे मदीच्या मासे म्हणजे सातेरू आहे का टाळे आहे काय मला पण माहिती ती बोलतं आहे काहीतरी. तर तू बघायला ये म्हणून म्हणजे असला तर काढ. आता काय आहे ते आम्हाला पण नाही माहिती आणि त्या दिवशी कुत्तरबळी काय सीन झाला ते पण सांगेन तुम्हाला नंतर. सांगूया ना रे कारण का त्याच्यामुळं ती बोलली ये खाली बघण्यासाठी. तर मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. थू हे आंबड आहे ते मित्रांनो आंबा खायला या. अरे तुमच्या तोंडाला पाणी नाही ना सुटला. कुठे गेलेलं आंब्याना पायाला काय केलं? पायाला लागलाय ती कटकट लावली होती. हो दुसरं काय लावलं ना ते निघत कपडा बांधला तो सरकं सरकं जात. मग आता काय रस्त्याने खावा मी तुम्ही नाही घरात आमचं. हा आंबा गोड आहे हा वाला इथला वरचा बदल घेऊन जा तुम्ही. आम्ही आता जाता खाऊ खातच खात जात आहो. पहिले शाळेत येत तेव्हा भरपूर आंबे खायचो आम्ही इकडं. आंबे काय कोण रानात जातच नाही. रानचे आंबे खायला कोण जातच नाही. सगळे कलमाच्या पेट्या पहिला कलमाचे मिळत नव्हते आता कलमाचे सगळ्यांच्याकडे कलमाचे आंबे ना. गाडी धावले ते आता खायला काय जाय पण जायला पण वेळ आहे अजून. पाऊस पडतोय का बघतो. पाऊस पडला असताना मग दोन चार दिवसात गेला होता कुठं मुंबईला. तोपर्यंत खराब होऊन जातात. पाणी थंड आहे का रे? तर मित्र ना बघा इकडून वरतून रस्ता येतो आमच्या इकडून आणि ह्याला बोलतात तांबड. आपल्या इकडे पण आहे ना रे वरती तांबड. दोन ठिकाणी आहेत का रे आपल्या इकडं? नाही एकच ठिकाणी. मित्र ना बघा रस्त्याने जाताना भरपूर रायवली आंब्यांची झाडं आहेत. हळदीचं झाड आहे. हा नाही बोलत रे बाब्या भरपूर आहे तशी असले की खावत नाही आणि ज्यांच्याकडे नाही ना त्यांना म्हणजे भरपूर असते. आणि आम्हाला हाय त्याची आता जाणीव नाही म्हणजे तेच आता भरपूर आंबे आहेत. ज्यावेळी लॉकडाऊन होता त्यावेळेला नव्हते. दुसऱ्या वर्षी त्याच्या आंबेच नव्हते तेव्हा सगळ्यांना आठवण आहे आंब्यांची. चक्रीवादळ आलं त्यावेळी खूप. तर मित्र ना बघा हा तांबड आहे याच्या खाली केलेवाडी. तर मित्रांनो मला एक सांगतो बघा आता मी आंबा बघा कसा खाल्लाय कशा प्रकारे खाल्लाय बघा. ह्या आंब्याची दे म्हणजे चव असते ना ती आपल्या कलमी आंब्याला म्हणजे हापूस आंब्याला नसते. ह्या रायवल आंब्याची एकदम जबरदस्त लागतो. तर मित्रांनो ही बघा केलेवाडीची टाकी पाण्याची आता नवीन बांधलेली आहे.
फुलपाखरू। चले मोटर आणलेली आहे पाणी करण्यासाठी। तर मित्रांनो आमच्या इथली पण बांधलेली आहे आताच योजना आलेली त्याच्यामधली आहे टाक्या त्या बांधलेल्या। तर तिला कलर मारलेला, हिला नाही कलर मारलेला। हे बघा मित्रांनो अशाच प्रकारे आंब्याची झाडं आहेत, या भरपूर आहेत म्हणजे रायवली ह्या रस्त्याला। ह्या पायऱ्या लागल्या इथून आता खाली केलीवाडी। तर मित्रांनो हा बघा, हा इथून केलीवाडी चालू होते। फाडीवाला आला, फाडीवाला अनजब कापा आहे रे, उभा गेला उभा तर जातो ना धाड, त्याला कापा फणस म्हणजे कापात असत फणस। कुठं तर हा म्हणजे मध। मित्रांनो आम्ही आता रस्त्याने आलो इकडे। हा बघा ही केलीवाडीच्या तिथली म्हणजे होली असते, इथे इथे होली करतात म्हणजे होली पेटवतात त्यांची इथले। असं आलो इकडून आणि आता इथे आपल्याला जायचं आहे या बेड्याने खाली। ह्या इकडून जातो रस्ता खाली गावामध्ये। हे कुठे आहे? ह काढला दाखव। तोच दाखवण्यासाठी आम्ही आलेलो। काय झालं काय आमच्या अगोदर काढला पकडी बिकडी बघ काय त्याला काढा नाही रे भेटला हा बघ पेटवलं हे चालतं वाटत झाले बघ। अरे नाही काढलं त्याने काढा नाही होऊ त्याने भेटला बघ पेटवलं पेटवलं ना पश्चार झालं मी त्याने कशाला बोलेल ना आम्ही आलो। हे टाल्या होता का सातीर होता रे कातुरू। तर मित्रांनो मला वाटतं टाल्या नाही सातेरूच होता। वाज बघा साहेब मधी आता ती पेटली ती। अरे यार कशाला पेट टाल्या होता एवढी मोठी ही। थांब 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 बघू दे होल आहे का तिथं। होल नाही 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 आहे टाल्या हे टाल्याच होता। पण मित्रांनो काय फायदा नाही झाला कारण का ते मास्के आता पेटून गेल्या। अग आत्या मास्क्या पेटून गेल्या। अग मास्क्या पेटून गेल्या पूर्ण। फायदा काय त्याचा? नको रे हा ना आत्या तो बारीक बीचा काजू। अग हा ना काजू तो बारीक बीचा हाच ना मोठा। तर मित्रांनो ही आत्याची जमीन आहे, किती तोंड आहेत ते मला पण माहीत नाही। हा एक मोठा काजू ह्याच्यावर ना ह्याची बी बारीक असते एकदम, पण बिया भरपूर होतात। हे बघा ते आत्या साफसफाई करते, तोंड करणार नाही बोलली पण काजू लावणार आहे। आम्ही आलेलो टाल्या काढायला, टाल्या का सातेर होता तोच, पण तो नाही आता। आपण आता अशीच फिरूया इकडे तिकडे। हा बघा काजू ओ बाप्पा। हे बघ काजूला बी आहे घे घे। याला नाही आहे
ठीक है सोम्या मित्रांनो पातेरी मध्ये बिया सुकण्याची पण मजा एक वेगळीच असते। आता थोडे दिवसांना पाऊस पडला की हे होतील ना रे डालब्या, पण बिया लोकांनी ठेवलं नसतील ना काजू खाली पडलेल्या, साठून पुसून नेलं बिया। सर्व साफसफाई चालले, त्याच्यामुळे पेटवलेलं आहे, पातेरी सर्व पेटवून टाकते। ही झोपडी कुणाची? राखण करण्यासाठी बांधलेली आहे ही झोपडी, कुणाची आहे काम येते, कोण चोंड करत आहे त्याची आहे। खोप, त्यालाच खोप बोलतात आमची, बघितलीत असाल तुम्ही भरपूर व्हिडिओंमध्ये। तर बघा इथे दुकान आहे, दुकानात जाऊया आधी आपण। आम्ही दुकानात जातो मित्रांनो, त्या तू पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण एक वाली होते सगळे सतत नेला दोन दोन कुठलं पाहिजे कुठलं पाहिजे बोल। प्रत्येकातले वेगळे वेगळे घे, दोन दोन दुसऱ्यातलं पण घे। दाखव आंबा, दाखव अच्छा गावात कुठे भेटला किती झालं दिलंच ना पैसे। कलमाचा आंबा हे बघ, कलमाचा आहे ड्या। तर मित्रांनो पेप्सीच्या आशेने आलेलो, पेप्सीच नाही भरली, पाणी आणलंच ना तिकडे फ्रीज मधला आईस वरट आहे पाणी, तुम्ही वाटलीतला अगं तिथं ताल्या होता ना गं, सकाळीच काढलं तोच त्यांनी पेटवलं, पेटवलं ते काय सकाळीच काढलं ते आईच्या आधी आणलं काय तुम्हाला काय तर मित्रांनो बघा वासरू आहे, वासरू भारी आहे रे। हा आमच्या गाय सारखा काय कुरकुर खाणार नाही, ए नको देव काय मस्त वाटत ना ढेकरी। नको घाबरू नको घाबरू नको, आंबा खात टाकलाय तो आमची पंडू आहे ती हात चावत चाटते चाटतेनी। हा मग काय काय घेतला खायला दाखवा, चटाका बटाका ए माझी गॉगल दे। मित्रांनो बघा एक इकडून रस्ता होता शाळेतून येत होतो, हा खालून असा पायऱ्यानी इथे आणि म्हणजे शाळेतून आलो गावातून की आणि इथून एक होता, मध्ये कधी कधी मधून पण यायचो आम्ही इकडून डायरेक्ट बिया शोधत। काय पूर्ण यांचा कंपाऊंड आहे हा पूर्ण घराच्या बाजूनी। चल तर मित्रांनो संकेत बघा काय बोलते, काय बोलतेस रे
कलमाचा आहे ना कुणाचा हा कंपाऊंड आहे माहिती आहे का हा केलेवाडीतलाच आहे कुणाचा तरी त्यात आंबे पडलेत खाली ग नाही दाखवतोय आंब माप पडलेत लोकांना मुंबईवाल्यांना भेटत नाही आपल्या गाववाल्यांची मजाच असते दरवर्षी तर मित्रांनो हे बघा काढून घेतात का नाही ते पण नाही माहीत कुठ हा बघा इथे एक पिकला आहे जाऊन घेऊया काय तो तिकडून रस्ता हा आहे अरे जा घे बघा मी तुला संकेत आला पडलेला आंबोदामुळे चार पाचच बदलले नको जास्त बदलले बदलले अरे नको एवढं वासाडे ये बदल पण इकडे 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 इथे बसूया एक दोन तीन चार पाच छे सात तीन चार सात अरे चोर चला बसाय पार्टी आपली पाणी नाही पण तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी तर इथून खालून केलेवाडीचा सीन दाखवला आता इथून वरून दाखवतो जरा वाकणामधून सोम नाही येत जेवण आणलेलं आहे बोलतो आत्या आला असता तरी पण तो बोलला थांबतोय मी तर आता आम्ही दोघंच जातोय रस्त्याने बघतो आंबो बिंब कुठे भेटले तर नेऊ घरी आता काढलेत नाही घेतले तसे त्या कंपनीतून मित्रांनो बघा ह्या केलेवाडीमध्ये भरपूर नारळीची झाडं आहेत आमच्या इथे नाही आहेत आता पहिले आमच्या इथे भरपूर होती पण ती तोडली सर्वांनी त्यांच्या घरांना नळायची म्हणून पाऊस आल्यामध्ये आता यांच्या इथे जास्त की नारळीची झाडं भागडेवाडीत पण आहेत ना रे हां भागडेवाडीत पण आहेत पण ह्यांचा गाव छोटा आहे तरी पण ह्यांच्यात भरपूर आहेत नारळीचं झाड असलं की एकदम वाटतं नाही की कोकणात हाव म्हणून नसली झाडं की बेकार वाटतं गाव बघायला आता आपल्या इथं बघ नारळीची झाडं नाहीत एकदम बेकार वाटतं पाऊस येणं येईल का रे पाऊस आहे बघ ढग काले केले आहेत आबोट पडला आबोट आलाय हा बघ इकडे रस्ता केलाय गाडी यासाठी केलाय रस्ता मालिया सिमितच्या कोणी रेती भीती ना तर मित्रांनो आता व्हिडिओ आपली थांबण्याची वेळ आलेली आहे आता केलेवाडीच्या आम्ही वरती आलो टाकीजवळ हे बघा तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय आणि व्हिडिओ पण जे आम्ही ज्यासाठी गेलेलो ते काय आम्हाला भेटलं नाही असाच गेलेलो फेरफटका मारत पण तो ज्यासाठी मेन गेलेलो तो भेटला नाही आम्हाला काढण्यात टाळल्या त्यांनी अगोदरच काय केला तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय.